टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो हॅलो जे टायगर भाऊ, जे टायगर, ते एक थोडी अडचण म्हणलं होतं ना तुम्हाला, माग कॉल केलं काय अडचण आहे? शेताची एक अडचण होती आणि दुसरं एक अडचण शेजारी परेशानीची. पुन्हा आपलं म्हणजे घरची एक प्रॉब्लेम आहे आणि दुसरा म्हणलं तर शेजारी एक प्रॉब्लेम देते. घरची प्रॉब्लेम थोडं काही नाही, आता सॉल्व्ह होत आली तर शेजारीची प्रॉब्लेम आहे. त्याच्या त्याला बोलणं तर नाही होऊ शकणार तुमचं, मग त्याच्या बाबतीत काही तोडगा असेल तर तुमच्याकडून कळू तर चांगली गोष्ट. तर अशी अडचण आहे की ते आपल्या दुर्यावर लिंबाचे झाड आहेत म्हणजे लावलेले, आणि लावलेले असे 10-20 आहेत. त्याच्यातले जण काय केले, गेल्या वर्षी 2 तोडले आणि आता आता 1-15 दिवस झालं 2-3 झाड तोडून टाकली, आणि पूर्णपणे तोडून टाकले नाही, तोडून त्यानं आपल्या वराकडे असे ढकलून दिलेत. आणि दुसरं म्हणतोय ते मी नाही तोडले अजून, काम की एकदा त्याला पकडलं होतं तोडता वेळी. बर, बोलू शकतो मी परभणी जिल्हा गंगा. नेमका विषय काय? विषय काय त्याला सांगितलं समजून तरी ते ऐकत नाही. काय झाड तोड, हे तोड, मग नंतर ते काय अजून म्हणणार मी नाही तोडली असं झालं तर फलान. कोण आहे? म्हणजे शेजारीच आहे, आपला काय संबंध नाही त्याचा, फक्त वावर शेजारी. परेशानी म्हणजे काय ते आपली आपल्याला जास्त परेशान करते, बाकीच्याला तर काय ते पोलीस पाटील शेजारी त्याला काही त्रास नाही तेवढा. आणि दुसरं म्हणलं तर ते जास्त म्हणजे असं 14 बी नाही, तर म्हातारे 70-71 वयाचं. मी गोष्टीला काय करत होता, ह्या गोष्टीला काय करावं होता तेच विचारत चाललंय. आता मग दुसऱ्या गोष्टीला आता अर्ज दिलं तर अर्ज काही होणार नाही असं मला वाटतंय. एखादी तहसीलदाराला अर्ज दिला किंवा पोलीस स्टेशनवर अर्ज दिला तर मार्ग निघू शकेल का तुमच्याकडून, म्हणजे वाटते का निघू शकते सगळंच? मला सांगते काय अतिक्रमणची झाडं इथे का तुमच्या तुमच्या शेवर? तेच ना, आपण झाडं लावताय ते तोडते. झाडं लावले कुठे? हा काय बघ, कुठल्या जिल्ह्यात म्हणलो? काय म्हणले? कुठल्या जिल्ह्यामध्ये? परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये का? ते आपलं इथं गंगाखेडला टायगर ग्रुप आहे, म्हणतात ते काय समजेल काम हे करत. मला त्याने मार्ग सांगितला होता, सांगितलं समजून त्याने बी मग तोडणार तेच. अजून काय एकदा पकडलं तोडतोळी, मात्र नंतर माघारी तोडलं, नंतर आपण जाऊन विचारलं का तोडलं तर ते डायरेक्टली म्हणणार नाही तोडलं. नाही तोडलं म्हणलं तर आपल्याला पुढचं ते आपल्याला म्हणजे प्रूफ बी घटत सापडत नाही ना. आता समोरच्याला प्रूफ द्यायचं म्हणलं तर प्रूफ बी आपल्यापेक्षा, म्हणजे ज्या वेळेस त्याला पकडलं होतं त्याला झालं 1 वर्ष पकडून त्याला झाड तोडतोय, मग नंतर वर्ष झालं तर झाड तोडी नाही, आता तोडली 15 दिवसापूर्वी. मला काय काय तुला नेमकं मदत काय पाहिजे? मदत आता त्याच्या बाकी मार्गच काय आता? अरे मला सांग, तुझ्या शेतामधली झाडं तोडायचे तर चुकीच आहे ना? हो ना, मग आता त्याला काही डायरेक्टली आपण जाऊन काही मारहाण बी करणार नाही, आपण काही काही करू शकणार नाही, कारण की आपल्याजवळ तेवढा प्रूफ नाही ना. झाडं त्याचे तोडणार आहे, मग ते महागारी तोडायली, आपल्या शेताकडे जाणं होत नाही. 2 एकर जमीन आहे इथून 10 किलोमीटर अंतरावर. तुझ्याकडे प्रूफ नसेल तर मग कशाला फोन करला तुम्हाला? तुझ्याकडे प्रूफ नसेल तर मग फोन कशाला करतो दादा? मला प्रूफ म्हणजे आता ते एकदा पकडलं होतं ना पहिलं, तेव्हा ते प्रॉब्लेम तेव्हा झालेलं ते. आता मग आता तेच प्रूफ, आता दुसरा कोणता प्रूफ? आता दुसरा म्हणजे तेच तोडणार आहे आपल्याला, पक्का काय ना, दुसरं कोण तोडणार तिथं? कधीची गोष्ट आहे? 15 दिवस झालं. आता मेन तर मला माहिती, मला तर कळायले मेन आपल्याला प्रूफ तर पाहिजे ना. फक्त आपल्याला त्याच्या बघती काही मार्ग म्हणजे तक्रार नोंदवायची का कुठं काय करायचं का?
तक्रार तू पोलीस स्टेशन मध्ये पण करू शकतो, तहसील मध्ये पण करू शकतो त्याचे. तसं काहीतरी करावं लागेल, कारण की आज आपण जमीन नवीन घेतलेली, तिथं 2 वर्षापूर्वी घेतलेली जमीन, आपल्याला तिथं तेवढी काही कल्पना नव्हती. आणि आपली नवीन जागा म्हणलं तर 2 वर्ष झालं, आता जुनं झालं, त्या एरियामध्ये आपलं जास्त परिचय म्हणलं तर ओळख पाळख बी नाही, त्याच्यामुळे आपली पुराणी जमीन, बापदादाची जमीन असली असं काही बी केलं असतं. कोणाच्या ना जमीन? आईच्या नावाने. आईच्या नावाने चांगलं आहे ना, आई आई येण्यासोबत का आहे ना आईला कम सांग, काय झालं प्रॉब्लेम काय म्हणतो, आई सोबत पण आहे म्हणतो काय काय, म्हणजे आई म्हणजे आईच्या नावाने जमीन आहे, आई आई आता सोबतच आहे ना, काय अडचण? तेच तुला तेच विचारतो, अडचण काय मग नेमकं तुला? आता अडचण तेच, आता शेजारी परेशान करतोय त्याला, तर आता काही शेजारी झाडं तोडणार, ढोरं सोडणार वावरामध्ये चारायला, घाण पेरलं तर. तुला डायरेक्टली बोलाय गेलं तर माग एकदा म्हणजे दादागिरीची भाषा करू लागला. काय म्हणून त्याला आपण बोललो, त्याचा ढोर सोडले म्हणून एक जण ते सांगितलं आपल्या शेजाऱ्यांना, हे वावरा ढोर याच्या होते, वावरा ढोरा म्हणजे ढोर सोडले होते ना. आणि कारण काय मेन महत्वाचं म्हणलं तर आपली जमीन आहे लांब, इथून 10 किलोमीटर, तिथून आपल्याला काय होतंय 5-1 दिवसाला किंवा 8 दिवसाला चक्कर एकदा करण्यात येते, कारण की दररोज दररोज जाण्यात येत नाही, रोज काम करत नाही म्हणून. म्हणजे काय शेतामध्ये काही पिकत नाही म्हणून रोज जाण्यात नाही. हा आता पीक सोयाबीन लावली आता, तर सोयाबीन तर अर्धा एक तारून टाकले बा, अर्ध तारून टाकले, दुसरं म्हणलं तर झाडं तोडते, लिंबाचे झाडं लावणार आपण का म्हणून लावणार झाडं, कारण की त्याला जमीन करायचो, ते जेवढं होईल तेवढं ते आपल्याकडे यायचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे ते झाडं लावलो आणि ते झाडं बी उगू देत नाही, तोडून टाकते. एक मिनिट चालू दे. हॅलो हॅलो, कर्नाटक विक्की भाई दिया भाई आपका नंबर. ओके, तुळजापूर से आ रहा यहाँ पे पुलिस वाला गाड़ी पकड़े. कहाँ पर? तुळजापूर के गार्ड सेक्शन होता था ना, ट्रैफिक पुलिस वाले का. हाँ जो उनको फोन दो. हॅलो. हा बोलले सर, नमस्कार. हा नमस्कार, बोला की. कोण बोलताय? पवार आहे. पवार, सचिन भाई पवार बोलतो, टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आणि पोलीस प्रादेशिक सदस्य. बोला की सर. ते आपलेच लोक येते टायगर ग्रुपचे सोलले की सोलले त्याला काय नाही. ओके चालेल चालेल. पहिले एक चलन होतं आणि त्याचं इन्शुरन्स क्रिएशन होते, काय ऑनलाईन दाखवत नव्हतं. चालेल चालेल चालेल, काय ऑनलाईन ला दाखवत नसल्यामुळे त्यांना बघा म्हणलं. सकाळी करा आपले लोक सकाळी करा. बोल की काय म्हणला मग, आपला पर्याय काय करावं? कुठलं म्हणलं? आता शेता बाबतीत. तू काय कर, जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाणे कम्प्लीट कर त्यांच्यावरती. काय कर, अशा अशा गोष्टी ज्या बोलला ना तू, तुझ्यावरती समोर कुठले तुझ्या गावातले लोक त्रास करतील ना, ते गावातले नाही तर म्हणजे आपण बाहेर गावचे, मी गंगाखेड तालुका आहे, ते खेडेगावचे, तर इथून 10 किलोमीटर अंतरावर खेडेगाव आहे. बर. आणि तिथं जमीन आपण 2 वर्ष झाले. हा 2 एकर जमीन. हा ते पहिल्या मालकाला त्रास होता, मग ते पहिल्या मालकांचे त्रास होता म्हणून ते जमीन विकली गेली आपल्याला.
आपण जमीन घेतली तर आपल्याला त्रास तसंच आहे. जागा कोणाच्या नावावर आहे आता? जमीन कोणाच्या नावावर आहे? जमीन आईच्या नावाने. आईच्या का? आईच्या नावावर जमीन आहे. मग दुसरे लोक कसे त्रास करते तरी तुम्हाला सांगा. अतिक्रमावर कसं अतिक्रमण करू शकत नाही त्यामध्ये. कोणी अतिक्रमण करू शकत नाही ना असं काय सारखं. म्हणजे ते अतिक्रम म्हणजे ते शेजाऱ्याचा अतिक्रम असा आहे. समोर नाही करणार ते पाठीमागून करणार. कसं करणार? पाठीमागून तेच सांगेल तुम्हाला. आता घास करणं, दोर सोडणं, मध्ये झाड तोडणं. कसं? म्हणजे शेतामध्ये काय पीक उगू देणार नाही, ते होणार नाही ते. असं म्हणतो म्हणजे हातीच्या आपल्या थोडं आपल्याला जमिनीमध्ये आपले येऊ त्यांचं असं विषय नाही. नेमकं मला तेच कळ ना की तुला तुला मदत काय करावं तेच कळ मला. नेमकं तुला मदत काय पाहिजे? तुझे झाड तुझ्या जागा तुझ्या जमिनीवरले शेतातले झाडं कट करायची ना बरोबर. हा झाडं कट करायला एकदा त्याला पकडलं पुन्हा दुसऱ्यांदा एकदा जनावर म्हणजे एकदा जनावर चारताना त्याचा व्हिडिओ ते गोष्ट व्हिडिओ करून मग जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये दाखवायचं ना तू. माझं काय होतंय सर त्याला काय म्हणजे आपण जर अर्ज विरोध दिला तर आणखी ते जास्त होते त्याच्यामुळे तंटा म्हणजे बैठक घेऊन मिटवा प्रयत्न केला तरी पण ते करताय तेच करायचं ते करते. मग जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये दाखवला का ना तू? मग तेच ना गुन्हा दाखल होते हे होते. मग केलं नाहीस ना तू हे चुकीच आहे ना तुझं. तेच केलं नाही ना तुझी चुकी आहे ना. आता तसं करावं लागेल. तुझी चुकी आहे ना दाखवायचं पहिले दाखवायचं ना मग. ठीक आहे चालतो मी काय करतो आता जे तुझ्याकडे एव्हिडन्स आहे तू घेऊन सगळं जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जा. तुला काय मदत लागलं सांग तिथे मग पोलीस स्टेशन मध्ये फोन करतो बोलतो. ठीक आहे हो चालतो. Thank you.